खडकेश्वर भागातील नाल्याची दुरावस्था झाली असून या नाल्याबाबत मनपाने दुर्लक्ष केल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्यात. औरंगपुरा भागातील नाल्याची दुरावस्था झाली असून मान्सून पूर्व पाहणी संबंधी नाल्याबाबत कुठला निर्णय घेण्यात येत नसल्याने परिसरातील नागरिक तसंच ये जा करणारे तसंच वाहनधारकांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. याबाबत आयुक्तांना वारंवार भेटून निवेदन देऊन आश्वासनांपलीकडे काही मिळालं नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय. औरंगपुरा परिसर हा शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची ये जा असते. शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसंच स्पर्धा परीक्षेचे विविध क्लासेसचे विद्यार्थ्यांची परिसरात नेहमीच गर्दी असते. याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची याच रस्त्यानं ये जा असते. परंतु या परिसरातील नाला अरुंद असल्यानं तेथे नेहमीच वाहतूकची कोंडी होते. परिसरातील काही नागरिक तसंच दुकानदार या नाल्याजवळ कचरा फेकतात, त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालं आहे. याबरोबरच नाल्यावरील पुलाचे कठडे तुटलेले असल्यानं हा पूल घातक ठरण्याआधी मनपा प्रशासनानं या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रमजान के रोजे हो रखते हैं यहाँ पे, पूरा नाला सोफ हो चुका है. लोग रोजे रखते तो नाकू पकड़ के जाते, देखो लोग नाकू पकड़ के जा रहे, करना तो क्या करना, हमारे हाथों से उठाना उसको. लोग यही कूड़ा ला के फेंक रहे, लोगों को बोल रहे तो मत देखो, तो लोग और यहाँ पे ला के फेंक रहे. हमने नगर पालिका में आयुक्त साहब को घड़ी घड़ी जाके निवेदन दिए कि एक नाला साफ कीजिए. वो बोलते हैं हम कार्रवाई करेंगे कार्रवाई करेंगे, पर कुछ कार्रवाई नहीं हो रही है. स्वाभिमान संगठन की तरफ से हमने बहुत बार निवेदन दे चुके और उनको बोले वो नाला देखो पूरा भय के जा रहा था, अभी एक बारिश नहीं आई तो ऊपर पानी आ जाएगा, तो इधर पूरा ट्रैफिक जाम रहता है और उसको पूरा टूट चुका है नाला, ट्रैफिक जाम होता और साइकिल पर उस दिन बच्चे आते जाते गिरने की एकदम परेशानी होता, डर लगता है लोगों को आने जाने को. ट्रैफिक बड़े बड़े गाड़े आते इधर से हैवी व्हीकल, तो आयुक्त साहब को विनंती जरा जल्दी इस पर जरा ध्यान देना चाहिए. तिकट से पुला से पाइपही तुटलेले आहे. तिकडे महापालिकेचं काही लक्ष नाही. इकडं लहान लहान मुलं स्कूलमध्ये जातात, तिकडून पडले, कोणाचं नुकसान झालं, कोणी भरपाई करा, महापालिकेचं कुठंही लक्ष नाही. अंजली बीच सिनेमासमोर मागच्या 15 दिवसापासून महापालिकेचं एक काम चालू आहे. 15 दिवसापासून जर बघितलं तुम्ही तर तिथं ट्रॅफिक बघू शकता किती ट्रॅफिक होते. त्याच्यात महापालिकेचं पण काही लक्ष नाही आहे, नंतर पोलीस प्रशासनाचं काही लक्ष नाही आहे. परत स्वाभिमान सेनेतर्फे घरी 3 ते 4 वेळेस निवेदन देऊनसुद्धा आयुक्त साहेबांचं काही या नाल्यावर काही लक्ष नाही आहे.